पुण्यातील महर्षी नगर भागामध्ये आज पहाटेच्या सुमारास एका अज्ञाताकडनं वाहनांची तोडफोड जी आहे ती करण्यात आली. आता आपण महर्षी नगर भागामध्ये आहोत. एकूण 9 गाड्यांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 7 चारचाकी, 1 रिक्षा, 1 टेम्पो अशी वाहनं जी आहेत ती आहेत. आज पहाटे 3:52 ही घटना जी आहे ती घडली. या प्रकरणामधला जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे. दारूच्या नशेमध्ये त्यानं दगडाने या वाहनांची तोडफोड केल्याचं एकूणच दिसून येते. यापूर्वी या आरोपीवरती कोयत्याचा गुन्हा देखील दाखल आहे. या संदर्भातली माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवल्यानंतरनं या ठिकाणी पोलीस आले. त्यानंतरनं मात्र या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती पोलिसांकडनं सुरू आहे. इम्तियाज शेख. किती गाड्यांची तोडफोड करण्यात 15-20 गाड्यांची तोडफोड झाली. सकाळी साधारण 4 ते 5 दरम्यान झाली. पहिले जे पहिले घडले होते ते खालच्या ठिकाणी घडले होते. आता मी सकाळी मार्केटला आम्ही उठलो, माल मार्केटला जायचं म्हणून तर बाहेर येऊन बघतो ते गाडीची सगळी तोडफोड झाली आणि इकडे समोर 10-12 गाड्यांचं नुकसान झालंय. परत समोर ते कार फोडले, खाली 5-6 गाड्या फोडले. हो, गाडे सगळे फुटलेले होते. अंदाजे ना जे मारणारे जे फोडणारे होते त्यांचं काय अजून हे नाहीये. ते कवं गेले ते आम्हाला त्याची कल्पनाच नाही भेटते. आता चौकशी चालू आहे. आता जे कुणी केलं ते अजून स्पष्ट झालं नाही. सलमान तामोली. किती गाड्या अंदाजे फोडले? 12 गाड्या. इधर आए हम लोग तो मेरी पूरी गाड़ी फुटेली. निगरानी पर 14 में हमने कंप्लेन दी जाके. पोलीस लोग अभी कार्रवाई कर रहे हैं लेकिन क्या होता है 4:30 बजे गाड़िया फूटे हमारे. 5:30 बजे हमने पोलीस को बुलाए. कार्रवाई के लिए आता पोलिस बगू का होते. भरपाई भेटली तो भारी थे हमारा नहीं तो कहीं नुकसान तरी है. 5,000 रुपया नुकसान. माझी